नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्स मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। उपवासाचे दिवस येत असतील तर घरात वेगवेगळ्या उपवासाच्या पदार्थांची फरमाईश होत असते, परंतु त्याच दिवशी सर्व पदार्थ बनवणे शक्य नसते। त्यामुळे जर काही पदार्थ आपण अगोदरच बनवून ठेवले तर ते आपल्यासाठीच फार फायद्याचे ठरते। असाच एक पदार्थ म्हणजे उपवासाला चालणारी शेंगदाण्याची वडी। अतिशय पौष्टिक अशी ही शेंगदाणा वडी उपवासालाच नव्हे तर इतर वेळेस खायलाही ही आरोग्याच्या दृष्टीने फार फायद्याची ठरते। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। त्यासाठी सर्वप्रथम भांडे गॅसवर ठेवून गॅस मंदाचेवर सुरू करावा। भांडे थोडे गरम झाले की आपण त्यात एक कप शेंगदाणे टाकून घेऊया आणि हे शेंगदाणे मंद आचेवरच छान खमंग होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवर गॅस ठेवतच हे शेंगदाणे साधारण 25 ते 30 मिनिटात छान भाजले जातात। हे भाजत असतानाच आपण घरातील इतर कामेही सहजपणे करू शकतो। शेंगदाणे छान भाजले गेले की अशा प्रकारे त्याची टरफले अगदी सहजपणे निघून येतात। या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड होण्यासाठी असेच ठेवून देऊया। शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की आपल्याला त्याची टरफले काढून घ्यायची आहे, परंतु अशा प्रकारे टरफले काढण्यात फार वेळ जातो, त्यामुळे आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपण एका कापडामध्ये बांधून घेऊया आणि त्याची छान पुटळी तयार करून घेऊया। अशा प्रकारे घट्ट गाठ बांधून आपण ही पुटळी तयार करून घेतली आहे। घट्ट गाठ बांधून झाली की या पुटळीला अशा प्रकारे चोळून काढावे, त्यामुळे त्यातील शेंगदाण्याची टरफले अगदी सहजपणे निघून येतात। साधारण 5 मिनिटांनंतर आपण ही पुटळी काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची टरफले अगदी सहजपणे सर्व व्यवस्थित निघून आली आहेत। आता हे शेंगदाणे आपण साफ करून घेऊया आणि आपल्याला साफ झाल्यावर मिळतील अगदी स्वच्छ असे हे शेंगदाणे। आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। अगदी बारीक पावडर न करता आपण थोडी हलकीशी जाडी पावडर या ठिकाणी करणार आहोत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता हलकेसे जाडसर पावडरच मी या ठिकाणी शेंगदाण्याचे तयार करून घेतले आहे। आता हे पावडर असे साईडला ठेवून आपण पुढील तयारी करूया। त्यासाठी भांडे गॅसवर ठेवून गॅस मंदाचेवर सुरू करावा व त्यात एक कप किसून घेतलेला गूळ टाकून घ्यावा। आता या गुळाचा आपल्याला वडीसाठी छान पाक तयार करायचा आहे। गॅस मध्यम ते मंदाचे दरम्यान ठेवतच आपण याचा सतत ढवळत छान पाक तयार करून घेऊया। या ठिकाणी गुळाचा अगदी छान पाक तयार झाला आहे, पण तो वडीसाठी योग्य झाला आहे का हे बघण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन मी त्यामध्ये थोडासा पाक टाकून बघते आहे। पाण्यामध्ये टाकून घेतलेला या पाकाचा अगदी मऊसर गोळा तयार होत असेल तर आपला हा पाक अगदी छान तयार झाला आहे असे समजावे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मऊसर असणाऱ्या ह्या पाकाचा व्यवस्थित असा छान गोळा तयार होतो आहे। या स्टेजला गॅस मंदाचेवर करून पाकामध्ये एक छोटा चमचा तूप टाकून घ्यावे आणि ते छान मिक्स करून घ्यावे। ते छान मिक्स झाले की आपण यामध्ये बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया आणि सर्व छान मिक्स करून घेऊया। मिश्रणाला या ठिकाणी फारच घट्टपणा आला आहे, त्यामुळे आपण यामध्ये एक मोठा चमचा पाणी टाकून घेऊया। पाणी टाकल्यानंतर मिश्रण थोडेसे मऊसर झाले आहे। मिश्रणाच्या घट्टपणानुसार यामध्ये आपण साधारण 1 ते 2 चमचे पाणी टाकून घेऊ शकता, पण त्यापेक्षा पाणी जास्त यामध्ये टाकू नये। थोडे मिक्स झाले की आपण यामध्ये परत एक छोटा चमचा तूप टाकून सर्व छान मिक्स करून घेऊया आणि हे सर्व छान मिक्स झाले की सर्वात शेवटी आपण यामध्ये एक छोटा चमचा विलायची पावडर टाकून घेऊया। गॅस मंदाचेवर ठेवतच आपल्याला ही सर्व प्रोसिजर करून घ्यायची आहे। सर्व मिक्स करतानाच तुम्हाला लक्षात येईल मिश्रणाला हळूहळू घट्टपणा आला आहे। या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि तूप लावून घेतलेल्या एका ताटामध्ये हे तयार मिश्रण आपण ओतून घेऊया। सर्व मिश्रण ओतून झाले की आपण ह्या मिश्रणाला आकार देऊया। चौकोनी आकार दिल्यामुळे वड्या छान पाडल्या जातात, त्यामुळे मी या मिश्रणाला चौकोनी आकार देते आहे।
मिश्रण फार गरम असल्यामुळे अगदी सांभाळून आपल्याला या मिश्रणाला आकार द्यायचा आहे. आकार देऊन झाला की वरील बाजूला हलकेसे सपाट करून घ्यावे आणि त्यानंतर तुम्हाला आवडत असल्यास त्यावर थोडा खोबऱ्याचा किस टाकून घ्यावा. किस टाकून झाला की आपण त्याला हलकेसे प्रेस करून घेऊया आणि हे वडीचे मिश्रण थोडे थंड होऊ देऊया. साधारण 10 मिनिटांनंतर त्याला थोडा कडकपणा आला आहे. या स्टेजला चाकूला थोडा तुपाचा हात लावून आपण वड्यांचा आकार देऊया. तुमच्या आवडीनुसार याला आकार द्यावा. आकार देऊन झाला की हे तयार मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यावे. पूर्णपणे थंड झाल्यावर आपण ह्या वड्यांना परत एकदा चाकूच्या साह्याने मोकळे करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा ह्या शेंगदाण्याच्या वड्या घरच्या घरी छान तयार झाल्या आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी मऊसर अशी ही शेंगदाण्याची वडी तयार झाली आहे. अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या या शेंगदाणे आणि गुळामध्ये असे न्यूट्रियंट्स असतात की ज्यामुळे ते आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतात व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तर अशा ह्या शरीराला त्वरित ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या गुळ आणि शेंगदाण्याचे सेवन आहारात जरूर करावे. घरच्या घरी सहजपणे तयार होणारी आजची ही स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लगेच भेटूया आणखीन अशाच काही पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकास ब्लेंड्स. थँक्यू.